आज आपण खतरनाक विषय पाहणार आहोत जगाचा भूगोल प्रश्न आपल्याला दोन तीनच विचारले जातात परंतु काय माहिती आहे का आपल्याला स्कोअर करायचा आहे आप आपल्याला पोलीस भरतीला फक्त ऐंशी मार्क घ्यायचे नाहीत तर आपल्याला डायरेक्ट नऊ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क घ्यायचे आहेत मग असे जर तुम्हाला मार्क घ्यायचे असेल तर तुम्हाला डीपमध्ये तर अभ्यास करावाच लागणार आहे पण आता आपण जीएसचं लेक्चर चालू करणार आहे गणित बुद्धी तर चालूच आहे आता आपण चालू करतोय भूगोलाचं म्हणजे स्टेप बाय स्टेप आणि जे तुम्हाला आवश्यक घटक आहेत त्याच घटकांवरती मी तुम्हाला फोकस करायला सांगणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही फोकस केलंच पाहिजे ठीक आहे तर आजचा टॉपिक घेतलाय मी जगाचा भूगोल आपण हळूहळू करूया जगाचा भूगोल थोडस हे दोन तीन लेक्चर मध्ये कव्हर होऊन जाईल नंतर भारताचा भूगोल नंतर महाराष्ट्राचा भूगोल नंतर इतिहास पण पाहू राज्य घटना पण पाहू सर्व काही पाहू आपण लाईव्हच्या माध्यमातून फक्त प्रतिसाद तुमचा पाहिजे बाकी तुमच्यासाठी पाहिजे ते मी घेऊन येणार ओके चला स्टार्ट करूया तर पहा मित्रांनो जगाचा भूगोल यामध्ये पूर्ण जगामध्ये विश्व जग म्हणजे काय विश्व आणि त्या विश्वामध्ये विश्वा एक पृथ्वी आहे का नाही आणि त्या पृथ्वीमध्ये आपला आशिया खंड आहे आणि त्या आशिया खंडामध्ये आपला भारत देश आहे आणि ते आपल्या भारतामध्ये आपला महाराष्ट्र एक राज्य आहे आणि महाराष्ट्रात मग जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये आपण राहतो असं पृथ्वी आहे तर बघा आपल्याला प्रश्न काय विचारले जातात सर्वात पहिले आता पृथ्वीचा आपण विचार करूया आपण जगाचा भूगोलाचा अभ्यास करतोय मग पृथ्वीपासून सुरुवात करावं हो लागेल ना ला। मग जगाचा अभ्यास करून झाला की आपण भारताचा अभ्यास करणार मग भारताचा अभ्यास करून झाला की मग आपला महाराष्ट्राचा अभ्यास करणार स्टेप बाय स्टेप करणार पहिले आपण जगाची ओळख करून घेऊ ओके तर पहा जगामध्ये तारे दिसतात तुम्हाला तारे आकाशात रात्री झोपताना वरती बघितलं का तारे असतात तारे काय करतात लुक 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 करतात त्यांना काय म्हणतात तारे म्हणतात ओके पण या ताऱ्यांवरती आपल्याला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्येक घटकावरती प्रश्न विचारत जाऊन ताऱ्यापासून सुरुवात कर करतोय रात्रीच तारे दिसतात आपल्याला तर हे जे तारे असतात हे तारे स्वयंप्रकाशित असतात काय असतात स्वयंप्रकाशित स्वतःहून प्रकाश देतात देतात ना आमोशाला सगळे तारे निघतात त्यांच्याकडून प्रकाश निर्माण होतो कमी प्रमाणात होतो पण निर्माण होतो होतो का नाही होतो मग तारे काय आहेत स्वयंप्रकाशित आहेत मग प्रश्न आपल्याला विचारले जातात तारे स्वयंप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे मग तुमचं उत्तर काय आला पाहिजे ए पिंट्या लक्ष इकडं तुमचं उत्तर आलं पाहिजे तारे हे स्वयंप्रकाशित आहेत आणि दुसरं काय असतं याच्यामध्ये ताऱ्यांमध्ये आपल्याला एवढंच प्रश्न विचारला तारे काय असतात स्वयंप्रकाशित असतात त्याच्यानंतर तारे झालं त्याच्यानंतर सूर्य काय सूर्य मग याच्यावरती ढाव्याला काय ना सूर्य जलता नाही जलाता आहे आहे का रे मग हा जो सूर्य आहे हा सूर्य काय रे एक प्रकारचा तारा आहे बहुतेक मुलांना हे माहितीच नाही की सूर्य असं वाटतं की ग्रह आहे जसं पृथ्वी ग्रह आहे गुरु आहे बुध आहे तसं सूर्य ग्रह आहे असं भरपूर मुलांना वाटत परंतु सूर्य काय आहे एक तारा आहे आणि पृथ्वीला सर्वात जवळचा तारा म्हणून कोणता तारा ओळखला जातो सूर्य मग आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता आणि पर्याय असतो सूर्य बुध शुक्र शने आणि मुलं काय करतात तर मुलं करतात शुक्र तारा सर्वात ज... शुक्र सर्वात जवळचा आहे पृथ्वीला पण आहे का तर आपल्याला प्रश्न विचारले जातात जर तुम्हाला प्रश्न विचारलं पृथ्वीला सर्वात जवळचा तारा कोणता तारा म्हटलं तर सूर्य जर प्रश्न असं विचारलं गेलं पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता ग्रह म्हटलं तर कोणता येणार ग्रह म्हटलं तर शुक्र हा काय आहे ग्रह आहे आणि सूर्य काय आहे तारा आहे मग सर्वात जवळचा तारा सूर्य सवा सर्वात जवळचा ग्रह शुक्र हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे बर का झालं तारे समजलं तारेमध्ये सूर्य समजलं पृथ्वीवरचा काय प्रश्न विचारला जातो तेही समजलं पुढचं आहे तुमची दीर्घिका दीर्घिका याच्यावरती आपल्याला नाही प्रश्न विचारले जातात मला माहिती आहे मला तुम्ही म्हणणार सर दीर्घिकावरती प्रश्नच नाही विचारले जातात तुम्ही का शिकवतायत तरी पण आपल्याला माहित पाहिजे याच्यासाठी दीर्घिका म्हणजे अनेक ताऱ्यांचा समूह असतो काय असतो अनेक तारे अनेक तारे असतात त्यांचा एक समूह असतो त्याला म्हणतात दीर्घिका आणि या दीर्घिकेमध्ये हायड्रोजनचे प्रमाण सर्वात जास्त हा ओके बस दीर्घिकाचं एवढंच तुम्ही जर सांगितलं डेफिनेशन तरी चालेल त्याच्यानंतर आकाशगंगा नाव तो सुनाई होगा ना मग आकाशगंगा जी दीर्घिका आहे ही जे आपले दीर्घिका आहे त्या दीर्घिकामध्ये काय असतं आकाशगंगा असते म्हणजे या आकाशगंगेमध्ये दीर्घिका असते म्हणजे पृथ्वी वगैरे हो सगळं सगळं लय मोठा पसारा आहे तो आकाशगंगा आहे का नाही आणि त्याच्यामध्ये अनेक तारे असतात अनेक दीर्घिका असतात अनेक गोष्ट असतात ते म्हणजे आकाशगंगा पुढचा पॉइंट आहे तारका समूह आता तारका समूह का माहिती विचारलं जातो तारका समूह असतात काही ताऱ्यांचा समूह असतो उदाहरणार्थ जर आपण झोपलेला असतो तर उत्तरेला सप्तश्री दिसतो काय दिसतो सप्तश्री दिसतो सप्तश्री म्हणजे बघा काय भानगडे सप्तश्री तुम्हाला माहित नसेल तर आकाशात निरीक्षण करायचं तर त्या निरीक्षणामध्ये असे तारे दिसणार तुम्हाला एक इथं तारा एक इथं तारा एक इथं तारा एक इथं तारा एक इथ तारा एक इथ आणि एक इथ असे हे सात ताऱ्यांचा समूह असतो आणि याला म्हणतात सप्तश्री आणि तो कोणत्या बाजूला असतो उत्तरेला असतो आणि या ताऱ्यांच्या बाजूला एक मोठा तारा असतो थोडासा हावाला तर केलंय बघा मी हावाला एक मोठा तारा असतो त्याला म्हणतात ध्रुवतारा त्याला काय म्हणतात ध्रुवतारा काय म्हणतात त्याला ध्रुवतारा तर या ध्रुवतारेवरून आपल्याला रात्रीच्या वेळेस उत्तर दिशा कोणती आहे ते समजतं ध्रुवताराचा था फायदा काय आहे रात्रीच्या वेळेस उत्तर दिशा कोणती आहे ते समजतं पूर्वीच्या काळामध्ये कशावरून गेम सगळं काम काम चालायचं यांच्यावरून त्यावेळेस कम्पज विम्पस काही नव्हते वरती बघायचे सप्तश्री कुठे तेच पहिले शोधावं लागतं हा सप्तश्री मग या सप्तश्रीच्या बाजूला एक मोठा तारा असणार याला तारा मस्त मग तू चवमकणार रात्री जर दिसणार मग आपण समजणार इकडे उत्तर दिशा आहे तर धुवताराचा काम त्याच्यासाठी आहे ठीक आहे हे आता इकडे लक्ष द्या इकडं लक्ष द्या सर्वांनी दिसतंय का हे काय काढलेले काय भानगडे तर हे सूर्य हे सूर्य काय आहे तारा आहे लक्षात ठेवा सूर्य काय आहे तारा आहे त्याच्यानंतर हे काय ग्रह आहेत किती ग्रह आहेत रे पूर्ण विश्वामध्ये किंवा जगामध्ये विश्वामध्ये एकूण ग्रहाची संख्या किती हा प्रश्न विचारला जातो बघा मी लेक्चर घेत असतो फक्त तुम्हाला शिकवत नाही तर तुम्हाला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो कोणता प्रश्न विचारला आहे हे देखील मी सांगत असतो असतो का नाही तर बा एकूण आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलं की सूर्य काय आहे तर सूर्य ग्रह नाहीये सूर्य काय आहे तारा आहे आणि उरलेले एक दोन ते एकूण ग्रहांची संख्या किती आहे आठ आहे पहिले नऊ होती एकाची मान्यता काढून घेतली आता किती आहेत आठ आहेत प्रत्येक ग्रहाबद्दल आपण थोडी थोडी माहिती घेणारच आहेत काही इशू नाही पण आता ग्रहांची एकूण ग्रहांची संख्या जर तुम्हाला विचारली तर किती आहे आठ ग्रह आहेत ठीक आहे मग ग्रह तर ग्रह म्हणजे नेमकं काय भानगडे हे हे तर ग्रह आहेत आठचे आठ ग्रह आहेत पूर्ण विश्वामध्ये तर ग्रह म्हणजे नेमकं काय तर ग्रह हे सूर्यापासून जो प्रकाश मिळतो त्या प्रकाश त्या प्रकाशा त्या प्रकाशावरती ते अवलंबून असतात म्हणजे ते स्वतःहून परप्रकाशित असतात स्वतःहून प्रकाश निर्माण करू शकत नाही जसे इतर तारे आहेत तारे प्रकाश निर्माण करतात की नाही करतात स्वतः लुक लुक ते लुकलुकतात वैशिष्ट्य की ते त्यांना प्रकाश असतो म्हणजे स्वयंप्रकाशित म्हणून ओळखले जातात परंतु ग्रहांना परप्रकाशित म्हणून ओळखले जातात ते सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशावर अवलंबून असतो आता सूर्य सूर्य मोठा तारा आहे आणि त्याचा आता काही काही पोर काही मुलं असेच बघा तारे हे रात्रीच दिसतात का दिवसा का नाही दिसत हा काही काही मुलांना वाटत असेल पण लक्षात ठेवा ज्यावेळेस सूर्य उगवतो काय करतो सूर्य उगवतो त्याच्या प्रकाश एवढा असतो की त्या प्रकाशामध्ये वरचे तारे दिसत नाही परंतु रात्रीला का दिसतात कारण रात्री ते चमकतात आणि सूर्य नसतो सूर्य दिसत नाही म्हणून ते तारे आपल्याला दिसतात जसे बघायला गेलं तर दिवसा पण तारे असतात बरं का हां तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याच्यानंतर बघा सूर्याचं अजून एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल सूर्याचं वैशिष्ट्य आहे सूर्य हा स्वतःभोवती फिरतो हे जेवढे पण आहेत हे जेवढे पण आहे हे सर्व फिरणारे ग्रह आहेत हे ग्रह पण फिरतात तारे पण फिरतात त्यामध्ये सूर्य हा तारा स्वतःभोवती फिरतो मग ह्याच्यावरती आपल्याला प्रश्न पण विचारले जातात सूर्य हा जो तारा आहे हा स्वतःभोवती फिरतो का इतरांभोवती फिरतो सूर्य असा फिरतो का नाही सूर्य जागेवरच असतो तो गोल गोल फिरतो असं 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 गोल 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 फिरायचं काम करतो सूर्य आणि बाकीचे हे जे आहेत हे असे गोल फिरतात कोणाच्या असे गोल गोल फिरत 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 सूर्याच्या भोवती फिरतात है ना पृथ्वी स्वतः भोवती फिरते आपली पृथ्वीवरून घेऊया स्वतःभोवती फिरते मग स्वतःभोवती फिरते ना त्यावेळेस काही ठिकाणी दिवस काही ठिकाणी रात्र असे होतात होतात की नाही होतात ते आपण सांगणार ते नंतर ज्यावेळेस पृथ्वी फिरते काही देशामध्ये दिवस उगवतो तर काही दिवसामध्ये सूर्य माळ मावळतो अशा पद्धतीने सांग जशी पृथ्वी फिरते तशी सूर्याचा कल येतो सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येत असतो अशा पद्धतीने त्यांचा कारभार चालतो स्वतः भोवती फिरतात आणि स्वतः भोवतीला पृथ्वीला एक फुरी मा एक फेरी कंप्लेट मारायला किती वेळ ला लागतो चोवीस तास लागतो सरासरी आणि पूर्ण सूर्याभोवती ज्यावेळेस पूर्ती अशी गोल 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 फिरत येते त्यावेळेस किती वर्ष किती वेळ लागतो तर तीनशे पासष्ट दिवस लागतात की नाही लागतात हा मग ते काल एक वर्षाचा काळ ते काळ कसं होतं पृथ्वीला सूर्याभोवती एक फुरी एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती तास किती दिवस लागतात तर तीनशे पासष्ट दिवस लागतात भाऊ आणि स्वतःभोवती फेरी मारायला एक दिवस लागतो फक्त म्हणजे चोवीस तास ठीक आहे असं ग्रहांबद्दल माहिती हे ग्रह झालं आता उपग्रह ग्रह आहेत उपग्रह पण आहेत मग उपग्रह कोणाला म्हणतात जे ग्रह या ग्रहांभोवती फिरतात छोटे छोटे ग्रह असतात हे बुध बुधच्या भोवती फिरणार शुक्रच्या भोवती फिरणार पृथ्वीच्या भोवती फिरणार या ग्रहांच्या जे बाजूला फिरतात त्यांना म्हणतात उपग्रह लक्षात ठेवा ग्रह सूर्याच्या भोवती फिरणारे उपग्रह या ग्रहांच्या भोवती फिरणारे याला म्हणतात उपग्रह समजलं असेल तसं पृथ्वीला एकच उपग्रह आहे का नाही मग पृथ्वीला एकच उपग्रह आहे कोणता चंद्र चंद्र काय ग्रह आहे का चंद्र काय आहे ग्रह आहे का नाही तर चंद्र काय आहे लघुग्रह आहे ते पृथ्वीभोवती फिरत ठीक आहे मग उपग्रह कळाला तुम्हाला उपग्रह आहे ते पृथ्वीभोवती फिरतं आता जे उपग्रह आहेत हे उपग्रह जे आहेत हे सूर्याभोवती फिरत का नाही काय होत नाही सूर्याभोवती फिरत नाही हे स्वतःभोवती फिरतात सगळे स्वतःभोवती फिरतात हे पण स्वतःभोवती फिरतात आणि स्वतःभोवती फिरता फिरता या ग्रहां या ग्रहांच्या आजूबाजूला फिरत असतात हे जे ग्रह आहेत फिरतात इकडं फिरत नाही म्हणून त्याला उपग्रह म्हणतात आता पुढे आहे धूमकेतू अरे रे फिक्स प्रश्न असतो बरं का याच्यावरती बरेच प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं धूमकेतू हा धूमकेतू काय भानगड आहे तर धूमकेतू म्हणजे ताऱ्यांचाच एक भाग आहे काय ताऱ्यांचाच भाग आहे हा समजा तारा आहे या ताऱ्याला थोडीशी एक शेपूट आलेली दिसते अशी काय आलेली दिसते शेपूट आलेली दिसते म्हणून त्याला धूमकेतू म्हणतात म्हणून त्याला काय म्हणतात धूमकेतू समजला का आता धूमकेतू धूमकेतू म्हणजे काय जे तारा आहे ताराच आहे परंतु या ताराला थोडीशी शेपूट आलेली असते त्याला म्हणतात धूमकेतू त्याच्यानंतर बघा आतापर्यंत किती धुमकेतू दिसलेले आहेत तर आत्तापर्यंत पृथ्वीला निर्माण झाल्यापासून म्हणजे लोक जेव्हा बघायला लागले तेव्हापासून आत्तापर्यंत फक्त सहा धूमकेतू दिसलेत किती धूमकेतू दिसले सहा धूमकेतू दिसले सहा धूमकेतू दिसलेत आपल्याला प्रश्न विचारला जातो हॅलेंचा धूमकेतू दर किती वर्षाने दिसतो रे बाबा प्रश्न काय विचारले जातात आपल्याला परीक्षेमध्ये हॅलेचा धूमकेतू दर किती वर्षाने दिसला जातो तर शहात्तर वर्षाने दिसतो किती वर्षाने दिसतो शहात्तर वर्षाने दिसतो लक्षात ठेवा हॅलेचा धूमकेतू दर शहात्तर वर्षाने दिसतो या आधी जर आपल्याला विचारलं कधी दिसला होता तर एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये दिसला होता कधी दिसला होता एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये दिसला होता समजलं का नाही समजलं म्हणजेच तुम्हाला ग्रह समजलं काय भानगड येते उपग्रह ग्रह स्वयंप्रकाशित असतात का तर नसतात परप्रकाशित असतात परप्रकाशित म्हणजे काय सूर्यापासून ग्रहांना प्रकाश मिळतो सु ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात प्रत्येकाचा काळ वेगळा लागतो पृथ्वीला तीनशे पासष्ट दिवस लागतात इतर ग्रहांचा वेगवेगळा लागतो त्याच्यानंतर उपग्रह उपग्रह म्हणजे काय असतात जे ग्रहांच्या भोवती फिरतात त्याला म्हणतात उपग्रह उपग्रहामध्ये अजून एक चंद्र चंद्र काय आहे उपग्रह आहे चंद्र असा एकमेव ग्रह आहे जो पण पृथ्वीचा असा एकमेव उपग्रह आहे जो पृथ्वीभोवती फिरतो चंद्र नंतर धूमकेतू धूमकेतू तु? म्हणजे काय भानगडे तर ह्या शेपटासारखा दिसणारा याला म्हणतात धुमकेतू आतापर्यंत किती धुमकेतून निर्दनशनात आले सहा किती दिसले आतापर्यंत सहा हॅलेचा धुमकेतू दर किती वर्षाने दिसतो शहात्तर वर्षाने दिसतो याच्या अगोदर कधी दिसला होता तर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये दिसला होता समजलं आता पुढे पाहूया ओके आता अजून महत्वाचे दोन पॉईंट लक्षात घ्या पॉइंट नंबर एक प्रकाश वर्ष हा काय प्रकाश वर्ष म्हणजे काय काय रे बाबा कोणाला माहितीये प्रकाश वर्ष म्हणजे काय याच्यावरती प्रश्न विचारले जातात तर ताऱ्यांमधला जो अंतर मोजला जातो तारे हे तारेत या ताऱ्यांमधला जो अंतर मोजला जातो तो अंतर कशाने मोजतात प्रकाश वर्षाने मोजतात कशाने मोजतात प्रकाश वर्ष म्हणजे ताऱ्यांमधले अंतर मोजण्याचे प्रमाण म्हणजेच वर्ष लक्षात आलं का आता वर्ष म्हणजे काय ताऱ्यांमध्ये अंतर मोजण्याचे प्रमाण म्हणजेच वर्ष आता एक प्रकाश वर्ष म्हणजे काय रे सूर्याचे किरण जिथपर्यंत जातात लंबरूप त्यांना म्हणतात एक प्रकाश वर्ष अशा पद्धतीने ताऱ्यांचं अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्षाचा यूज करतात ते काय मीटर टिप घेऊन बसणार आहेत का शंभर मीटर पाचशे मीटर एक किलोमीटर तर असं बसणार आहेत का ना नाही भरपूर अंतर खूप लांब लांब पर्यंत अंतर असतं मग अशा लांब लांब पर्यंत अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्षाचा वापर केला जातो तुम्हाला माहिती आहे का रे सूर्यपेक्षा पण एक आणखी तेजस्वी तारा आहे सूर्य तर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना प्रकाश देतो ऊन लागतं सगळं होतं पण सूर्यापेक्षा पण एक खतरनाक तारा आहे अजून त्याचं नाव आहे सायरिशिन सायरियस याला आपल्या देशामध्ये दे म्हणतात श्वान हा सूर्यापेक्षा चोवीस पटीने जास्त प्रकाशमान आहे चोवीस पट किती रे चोवीस पट पेक्षा जास्त प्रकाशमान आहे परंतु हा आपल्या ग्रहांपासून खूप खूप खुँ खूप लांब आहे त्यामुळे याचा काही आपल्याला त्रास होत नाही तर आपला मेन सूर्य आणि याच्यापासून मिळणारा प्रकाश आता आपण एक एक ग्रहाची माहिती घेऊया आता पुढे पहा आपण सर्वांचं थोडी थोडी माहिती घेणार आहोत सूर्याची माहिती घेणार आहोत बुद्धची शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी इवरेशन नेपुचन सगळ्यांची आपण थोडी थोडी माहिती घेणार आहोत तर सगळ्यात पहिले सूर्याची माहिती बघा सूर्य हा स्वतःभोवती फिरतो ओके सूर्यग्रहाभोवती फिरतो का नाही तर सूर्य हा स्वतःभोवती फिरतो स्वयंप्रकाशित आहे ह्यालाच खूप जास्त प्रकाश येतो दुसऱ्याला देत बसतो बरोबर आहे त्याच्यानंतर निर्मिती कशी झाली असेल आता हे निर्मिती का कोणी करायला गेले नव्हती हे अंदाजे सगळं जे मोठे मोठे सायंटिस्ट आहेत काय आहेत मोठे मोठे सायंटिस्ट आहेत याने अंदाजे ही मांडणी केलेली आहे की निर्मिती जवळपास पृथ्वीची कधी झालेली असेल चारशे साठ कोटी वर्षपूर्वी सॉरी सूर्याची निर्मिती कधी झाली असेल चारशे साठ कोटी वर्षापूर्वी चारशे साठ कोटी वर्षापूर्वी हे बरोबर आहेत का तर हे अंदाजीत आहे त्याच्यानंतर पृथ्वीपासून अंतर किती आहे कारण सर्वात जवळचा तारा कोणता तारा आहे सर्वात जवळचा तारा पृथ्वीला तर सूर्य सूर्य हा सर्वात जवळचा तारा आहे तर पृथ्वीपासून अंतर अं, अंदाजे अंतर किती आहे चौदा कोटी शहाण्णव लाख किलोमीटर चौदा कोटी शहाण्णव लाख किलोमीटर हे काय आपल्याला परीक्षेत विचारलं जात नाही हेही विचारलं जात नाही व्यास व्यास किती आहे सूर्याचा तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर तेरा लाख ब्याण्णव हजार किलोमीटर व्यास आहे सूर्याचा हे पण आपल्याला परीक्षेत विचारलं जात नाही आत्ता हे आपल्याला पोलीस भरतीला विचारलं जातं रे बाबा दरवर्षी काय प्रश्न आहे सूर्याचे पृष्ठभागाचे तापमान किती सूर्याचे <small> पृष्ठभागाचे तापमान किती किती आहे तापमान सहा हजार डिग्री सेल्सिअस किती तापमान, ता ता चे चे तापमान आहे सहा हजार डिग्री सेल्सिअस हे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात आता महत्वाचं पॉइंट सूर्य तारा आहे स्वयंप्रकाशित आहे स्वतःभोवती फिरतो त्याच्यानंतर सूर्याचे पृष्ठभागाचे तापमान सहा हजार डिग्री सेल्सिअस आहे सूर्य किरण पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा काळ आठ मिनिटे वीस सेकंद कधी येते सूर्याचं किरण पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो साधारणतः आठ मिनिटं वीस सेकंद सूर्यावरती जर प्रश्न विचारलं तर सूर्य पृथ्वीचा सर्वात जवळचा तारा कोणता एक प्रश्न दुसरा प्रश्न असतो सूर्याचे पृष्ठभागाचे तापमान तिसरा प्रश्न असतो सूर्य किरण पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतात हे तीन महत्वाचे प्रश्न आहे त्यासाठी हा सूर्य समजला का आता पुढचा ग्रह बघूया चला सूर्याची माहिती घेतली आता पुढचं आपण बघणार आहोत बुध हा ग्रह ह्याची वैशिष्ट्य काय ह्याच्यावरती आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातात बघा तर सूर्याला सर्वात जवळ बुध हा जो ग्रह आहे याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे सूर्याला सर्वात जवळचा सूर्य काय आहे आहे आणि या सूर्य या ताऱ्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे तर तो बुध आहे आणि सूर्यमालिका ही काय तुमची सूर्य मालिका आहे तर या सूर्य मालिका मध्ये सर्वात लहान ग्रह म्हणून पण बुध ओळखला जातो बघा बुधची वैशिष्ट्य बघा सूर्यातील सर्वात सूर्याला सर्वात जवळ असणारा तारा ही जी सूर्यमालिका आहे या सूर्यमालिकेमध्ये सर्वात लहान ग्रह आहे याचा व्यास जवळपास चार हजार आठशे ऐंशी किलोमीटर आहे आणि याला सूर्याभोवती प्रदिक्षिणा घालण्यासाठी अठ्ठ्याऐंशी दिवस लागतात काय लागतात अठ्ठ्याऐंशी दिवस आणि पृथ्वीला किती लागतात रे सूर्याभोवती प्रदिक्षिणा घालण्यासाठी किती सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पृथ्वीला किती काळ लागतो तर पृथ्वीला लागतात तीनशे पासष्ट दिवस आणि बुधला किती दिवस लागतात फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस आणि हा जो बुध ग्रह आहे सर्वात वेगवान ग्रह आहे काय आहे सर्वात वेगवान फास्ट प्रोसिजर करतो ना म्हणून तर अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये एक राऊंड होऊन जातं आणि पृथ्वीच्या तीनशे पासष्ट राऊंड मारायला लागतं आणि बुधचा फक्त अठ्ठ्याऐंशी दिवस आणि या ग्रहाला एकही उपग्रह नाही आहे काय नाहीये या असा एक दोन ग्रह असे आहेत त्यांना एकही उपग्रह नाही एक म्हणजे बुध आणि दुसरा म्हणजे शुक्र यांना उपग्रह नाही तर आपल्याला परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारले जातात सूर्याला सर्वात जवळचा असणारा ग्रह कोणता सूर्य सूर्याला सर्वात जवळचा असणारा ग्रह कोणता तर उत्तर काय येणार बुध येणार सूर्यमालिकेमधील सर्वात वेगवान ग्रह कोणता तर बुध येणार त्याच्यानंतर सर्वात लहान सूर्यमालिकेतील सर्वात लहान ग्रह कोणता तर लहान ग्रह कोणता बुध येणार बाकी प्रदक्षिणा वगैरे येणार नाहीत ओके त्याच्यानंतर शुक्र पुढचा ग्रह आहे तुमचा शुक्र हा जो शुक्र ग्रह आहे हा है। है? सर्वात तेजस्वी ग्रह आहे काय आहे सर्वात तेजस्वी ग्रह आहे आणि पृथ्वीला पृथ्वीच्या सर्वात जवळ पृथ्वीच्या सर्वात जवळ आपल्याला प्रश्न विचारला जातात पृथ्वीला सर्वात जवळचा असणारा ग्रह कोणता तर ग्रह म्हटलं तर कोणता शुक्र ग्रह म्हटलं तर कोणता शुक्र कारण ही पृथ्वी आणि पृथ्वीला बाजूला शुक्र आणि पृथ्वीला सर्वात जवळचा तारा म्हटलं तर कोणता चंद्र सूर्य सर्वात जवळचा तारा सूर्य सर्वात जवळचे ग्रह शुक्र असा फरक आहे दोघांपेक्षा आणि तो काय आहे पृथ्वीपेक्षा लहान आहे कोण शुक्र हा जो ग्रह आहे हा सर्वात तप्त ग्रह आहे काय आहे सर्वात तप्त ग्रह आहे ओके त्याच्यानंतर या सूर्याला पहाट तारा देखील म्हणतात ना सकाळी सकाळी शुक्र ताराला नाहीतर तुम्ही म्हणा आली शुक्राची चांदणी शुक्राची चांदणी म्हणजे काय सकाळी सकाळी येणारी चांदणी <laughs> म्हणून हे काय आहे शुक्र तारा याला म्हणतात पहाटेचा तारा देखील म्हणतात तारा मध्ये नाहीये काय आहे ग्रह आहे परंतु तो सकाळी सकाळी चांगला दिसतो तप्त असल्यामुळे तो चमकत असतो म्हणून त्याला म्हणतात पहाटेचा तारा त्याच्यानंतर सांगितल्याप्रमाणे शुक्राला एकही उपग्रह नाहीये काय आहे शुक्राला एकही उपग्रह नाहीये आणि शु, शुक्राला देखील कला असतात चंद्राला कसे कला असतात चंद्रला चंद्र काय आहे लघुग्रह आहे त्याला ज्या पद्धतीने कला असतात त्याच पद्धतीने कला कशाला असतात शुक्रला देखील असतात अशा पद्धतीने आपल्याला शुक्राची वैशिष्ट्ये सांगतायत आता पुढचा ग्रह पाहूया बघा आता पृथ्वी पृथ्वीबद्दल जर आपल्याला सांगायला झालं ठरलं तर अगोदरचं प्रश्न तयार झालेले आहेत पृथ्वीवरती तर पृथ्वीवरती जास्त काही नाही आहे पण डीपमध्ये आपण नंतर माहिती घेणारच आहोत तर पृथ्वी हा जो ग्रह आहे या पृथ्वीच्या सर्वात जवळचा जा ग्रह कोणता शुक्र सर्वात जवळचा तारा कोणता सूर्य आणि पृथ्वीला एकमेव एकमेव उपग्रह कोणता आहे चंद्र चंद्र हा पृथ्वीला एकमेव ग्रह आहे आणि पृथ्वी हा एक असा ग्रह आहे संपूर्ण विश्वामध्ये जीवनसृष्टी जर कुठं असेल तर ती फक्त पृथ्वीवरती आहे इतर ग्रहांवरती आहे का नाही संशोधन चालू आहे इथं हे सापडलं तिथं ते सापडलं पण पृथ्वी एक असा ग्रह आहे पूर्ण विश्वामध्ये की त्याच्यावरती जीवनसृष्टी आहे जीवनसृष्टीसाठी आवश्यक काय आहे हवा पाणी या दोन गोष्टी सर्वात इम्पॉर्टंट आहे ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी शुद्ध हवा आहे म्हणजे ऑक्सिजन आहे अशा ठिकाणी असं एकमेव ग्रह असणारा पृथ्वी आहे मग बघतात ना तुम्ही बाकीचे लोक चंद्रावर गेले कोणी मंगळावरती गेले असेच जातात का जसं आपण मास्क फिरतो तर ते सगळं पूर्ण कीट घालूनच फिरतात बाहेर पडतात का कारण तिकडची हवा तेवढी प्रदूषित आहे म्हणून ओके okay, तर पृथ्वीमध्ये एवढं सांगता येईल आपल्याला त्याच्यानंतर मंगळ कोणाकोणाच्या राशीमध्ये लय मंगळ असतो बाबा असतो का नाही असतो मंगळ मंगळ असल्यावर म्हणजे लय त्याच्यावरती अंधश्रद्धा पण आहे काय काय देवी जाऊ दे मूर्द आपल्याला काय करते तर शुक्रप्रमाणे हा देखील पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह आहे तर मंगळ हा जो ग्रह आहे हा पृथ्वीप्रमाणे जसं शुक्र हा पृथ्वीला सर्वात जवळचा आहे तसं मंगळ पण पृथ्वीला जवळचं आहे परंतु जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं की पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह कोणता त्यावेळेस तुम्ही बोलणार की पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह शुक्र आहे परंतु मंगळ हा ग्रह पण पृथ्वीला जवळ जवळचा आजूबाजूलाच आहे ना भाई शेजारी शेजार धर्म आहे हा त्याच्यानंतर अजून काय ये सांगता येईल मंगळवार मंगळवार लालसर तांबूस रंगावरून मंगळाचा जो कलर आहे तो कसा आहे लालसर तांबूस आता बघा आपल्याला परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारले जातात लालसर तांबूस रंगाचा ग्रह कोणता लक्षात ठेवा रे पिंटे इकडे लक्ष दे लालसर तांबूस रंगाचा ग्रह कोणता हा आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे तुम्ही जर नीट पोलीस भरतीचा अभ्यास केला तर तुम्हाला हा प्रश्न विचारला गे गेला की लालसर तांबूस रंगाचा ग्रह कोणता कोणता ग्रह आहे मग मंगळ मंगल 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 हे ग्रह आहे ठीक आहे अजून काय वैशिष्ट्य सांगता येईल आपल्याला मंगळावरती कार्बन डायऑक्साइड आणि बाष्प यांचं खूप सारा प्रमाण आहे ते काय एवढं इम्पॉर्टंट नाही त्याच्यानंतर बघा हा हे महत्वाचं आहे प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन आहे का मंगळावरती नाही मंगळवार मिशन मंगल भारताकडून पण मंगळ मिशन झालं सक्सेसफुल झालं बरेच देश या मंगळावरती संशोधन करायला गेलेले आहे का नाही त्याच्यामध्ये अमेरिकेने एकोणीसशे शहाण्णव मध्ये कधी एकोणावीसशे शहाण्णव मध्ये एकोणविशे शहाण्णव अमेरिका याने मंगळावरती यान पाठवला होता एकोणीसशे शहाण्णव मध्ये आणि भारताने कधी पाठवला रे मंगळावरती यान तर दोन हजार लक्षात ठेवा भारताने दोन हजार तेरा मध्ये मंगळ मोहिम मंगळ मंगळ मोहीम राबवली होती बघा आठवत आहे का मंगळावरती मंगळावरती सगळ्यात कमी पैशामध्ये सर्वात कमी खर्चामध्ये सर्वात कमी याच्यामध्ये काय म्हणतात त्याला साहित्यांमध्ये देखील भारत मंगळावरती जाऊन आला सगळे देश हसत होते भारत काय जाईल भारत काय जाईल पण भारत देश कसा आहे एक नंबर जुगाडू देश आहे आहे का नाही जुगाड करण्यात एक नंबर आहे का नाही मग ज्यावेळेस मिसाईल लाँच करायचा होता त्यावेळेस कुठून लॉन्च केले तरी पहिले श्रीहरीकोटा या ठिकाणावरून नारळाच्या झाडावरून लॉन्च करून देतो आपण डायरेक्ट आणि सायक्लोर पार्ट नेत होते एक एक पार्ट सायक्लोर न्यायचे भारत लय बेकार आहे जुगाड देश आहे प्रत्येक प्रॉब्लेमवरती सोल्युशन आहे आहे का नाही असो त्याच्यानंतर जुलै दोन हजार वीस मध्ये दोन हजार वीस मध्ये अजून कोणी मोहीम राबवली अरब अमेरिती अरब देशाने देखील ट्राय केलं चला मंगळवार मंगळावरती काय भेटतय का ते शोधण्यासाठी अरब या दे कंट्री कंट्रीमधील अमेरिती अबर अरब अमेरिकी देशाने दोन हजार वीस मध्ये गेलेत नंतर चीन अमेरिका चीन अमेरिका या दोन देशाने मंगळावरती काय जीवनसृष्टी आढळते का बाबा आपला पृथ्वी खराब झाला सगळं सत्यानास इकडं झालं पृथ्वीचा की मंगळावरती जाण्यासाठी चीन आहे आणि अमेरिका शोधत तिथं जीवनसृष्टी आहे का होऊ शकतं का याचा संशोधनासाठी चीनचं आणि या अमेरिकेचं सारखं जाणं चालूच असतं तर मंगळ ग्रहावरती ऑलिम्पिस मॉन्स ऑलिम्पिक मॉन्स हा सूर्यमालिकेतील सर्वात लांब पर्वत आहे ते आपल्याला काय विचारत नाही फक्त मंगळावरती लालसर तांबूस भारताने मंगळावरती कधी मोहीम केली तर दोन हजार तेरामध्ये अमेरिकेने एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये केली होती एवढंच आपल्याला भारताने कधी मोहीम केली लालसर तांबूस रंग पृथ्वीचा सर्वात जवळचा पृथ्वीचा जवळचा ग्रह म्हणून मंगळ ओळखला जातो समजला आता मंगल मंगल तर पुढचं घेऊया आपण पुढचा काय आहे आपला गुरु हे झाले मंगळचे वैशिष्ट्ये आता गुरुच बघा गुरुच काय म्हणतो सर्वात मोठा ग्रह सूर्यमालिकेतील त्याची तर काढताना पण मोठाच ग्रह काढलाय ना हा सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह मोठा काय वैशिष्ट्यच सूर्यमालिकेत सर्वात मोठा ग्रह कोणता प्रश्न विचारला जातो कोणता आहे मदे, गुरु आहे पृथ्वीच्या जवळपास तेराशे सत्त्याण्णव पटीने मोठा आहे पृथ्वीपेक्षा म्हणजे अशा हजारो पृथ्वी यामध्ये गुरुमध्ये सामावू शकतात एवढं का नाही आपल्या सूर्यमालिकेतील प्रश्नाचा जर विचार केला आपण तर सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता तर गुरु गृह या ग्रहाचे आकर्षण गुरुत्वाकर्षण सर्वात जास्त आहे अजून गृहचं वै वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला तर गृहाचे सर्वात गृह आकर्षण सर्वात जास्त आहे सूर्यमाल जेवढे ग्रह आहे त्यांच्या ग्रहापेक्षा पण गुरुत्वाकर्षण शक्ती गुरुमध्ये सर्वात जास्त आहे आणि जे शनीला कडी असतात बारीक बारीक कडी असतात त्या शनीच्या कडीप्रमाणे गुरुला देखील कडी आहे काय आहे गुरुला देखील कडे आहेत म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जातो की शनीप्रमाणे कडी असणारा ग्रह कोणता तर शनीप्रमाणे कडी असणारा ग्रह कोणता आहे गुरु आहे सर्वात मोठा ग्रह कोणता आहे गुरु आहे गुरुत्व आकर्षण सर्वात जास्त कोणाचं आहे गुरुचा आहे लक्षात ठेवा आणि गृहवर गुरुवर गुरु या ग्रहावरती सारखे वादळ असतात सारखे वादळ होत राहतात म्हणून या वादळांचा ग्रह देखील म्हणला असतो वादळ वगैरे चालूच असतात तर त्याच्यानंतर गुरुचे उपग्रह जवळपास सेवन्टी नाईन हे काय उपग्रह आहेत उपग्रह आहेत गुरुला किती उपग्रह आहेत जवळपास सेव्हन्टी नाईन म्हणजे एकोणऐंशी ग्रह आहेत ओके आणि मंगळाला आपण उपग्रह सांगायचं राहून गेलं मंगळाला दोन उपग्रह आहेत किती उपग्रह आहेत दोन उपग्रह आहेत पृथ्वीला एक उपग्रह आहेत किती उपग्रह आहेत एक उपग्रह आहे त्याच्यानंतर शनीला नाही बुधला नाही बघा उपग्रहांची संख्या बघा बुधला उपग्रह नाही आहे शनीला नाहीये पृथ्वीला एक आहे मंगळाला दोन आहे आणि गुरुला किती आहे एकोण ऐंशी उपग्रह आहेत लक्षात ठेवा त्याच्यानंतर चला झालं एवढं महत्वाचं फक्त गुरु बदल होतं त्याच्यानंतर शनी शनी महाराज ओळून येऊ आपण तर शनी महाराज म्हणजे हे शनी ग्रह गुरु नंतर दोन नंबर क्रमांकाचा ग्रह आहे की तो सर्वात मोठा आहे किती क्रमांकाचा ग्रह आहे दोन नंबर क्रमांकाचा ग्रह आहे की तो सर्वात मोठा आहे दोन नंबर क्रमांक सर्वात मोठा गुरुचा एक नंबर लागतो सर्वात मोठ्यामध्ये आणि दोन नंबर कोणाचा लागतो शनीचा लागतो लक्षात ठेवा शनीचा लागतो त्याच्यानंतर व्यास परिभ्रमण काय आपल्याला एवढं काय नाही जर आपण सूर्याला दुर्बीण मधून पाहिलं तर या सूर्याच्या आजूबाजूला जवळपास नऊ कड्या दिसतात किती कड्या दिसतात नऊ कड्या तर नऊ कड्या दिसतात कोणाच्या शनीच्या तर आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो की स्पष्टपणे शनीच्या आजूबाजूला दुर्बीन मधून किती कड्या दिसू शकतात किंवा किती कड्या दिसतात तर किती कड्या दिसतात नऊ कड्या दिसतात एवढं पॉइंट लक्षात ठेवा त्याच्यानंतर त्यात तर शनीचा जो वस्तुमान आहे वस्तुमान हा पृथ्वीपेक्षा पंच्याण्णव टक्क्यांनी जास्त आहे पंच्याण्णव टक्क्याने जास्त आहे वस्तुमान पंच्याण्णव टक्क्याने जास्त असल्यामुळे जर शनी हा ग्रह जर एक्झाम्पल घेतला आपण तर शनी ग्रह जर एखाद्या समुद्रात टाकला समुद्र पाहून मोठ्ठा समुद्र पाहून शनी बसेल असा तर टाकला तर तो सहज तरंगू शकतो तो डुबणार नाही पाण्यामध्ये का कारण त्याचं वस्तुमान जे आहे ते वस्तुमान आहे पृथ्वीपेक्षा पंच्याण्णव टक्के जास्त आहे म्हणून जर आपण उपग्रहांची संख्या बघितली तर जवळपास ब्याऐंशी उपग्रह आहेत किती आहेत ब्याऐंशी उपग्रह आहेत कोणाला शनीला ब्याऐंशी उपग्रह आहेत एवढंच आपण सांगू शकतो ओके तर बघा ब्याऐंशी उपग्रह आहेत पण हे ब्याऐंशी उपग्रह काय आहेत चंद्र आहेत चंद्रासारखे ग्रह आहेत ब्याऐंशी काय आहेत उपग्रह आहेत परंतु कोणते उपग्रह आहेत चंद्रासारखे उपग्रह आहेत ब्याऐंशी शनीला पृथ्वीला एकच चंद्र आहे तर शनीला किती आहे ब्याऐंशी चंद्र आहेत म्हणून शनीला सर्वात जास्त चंद्रांची संख्या असलेला ग्रह देखील ओळखला जातो ठीक आहे त्याच्यानंतर सातवा ग्रह आहे आपल्याकडे युरेसेन सातवा ग्रह कोणता आहे युरेसेन त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया तर बघा युरेशियन यालाच प्रजापती देखील म्हणतात युरेशियनलाच काय म्हणतात रे युरेशियनला प्रजापती आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये काय म्हणतात त्याला प्रजापती युरेशियनला तर अनेक भाषामध्ये याचे वेगवेगळे नाव आहेत याचा शोध कधी लागला तर सतराशे एक्क्याऐंशी मध्ये तारीख होती त्याची सतराशे एक्क्याऐंशी तेरा मार्च तेरा मार्च तेरा मार्च सतराशे एक्क्याऐंशी मध्ये कोणत्या ग्रहाचा शोध लागला युरेसेनचा लागला यालाच प्रजापती देखील म्हणतात तर शोध शोध कोणी लावला तर जर्मन या देशाने लावला होता कोणी लावला होता जर्मन जर्मनी या देशाने युरेसेन या ग्रहाचा शोध लावला होता आणि त्याचं जर याला उपग्रह जर बघितला आपण तर जवळपास सत्तावीस उपग्रह आहेत किती आहेत सत्तावीस उपग्रह आहेत बस एवढा जर दोन गोष्टी जरी लक्षात ठेवल्या आपल्या तरी चालेल पुढचा ग्रह आहे आपल्याकडे आठवा नेपुचन कोणता ग्रह आहे नेपुचन आठवा नेपुचन बघा जर्मन जर्मनीने लय बघा यांच्यावरती काम केलेले जर्मन या देशाने नेपुचनचा शोध लावला तर शोध कधी लागला शोध लावला नेपुचनचा आठवा ग्रह म्हणून शोध लावला ओके तर युरेशियनला तीन कडे आहेत ज्याप्रमाणे इकडे आहे त्याप्रमाणे याला तीन कडे आहेत नेपुचनला युरेसेनला ने नाही नेपुचनला तीन कडे आहेत ओके आणि जर उपग्रहांची संख्या बघितली आपण तर या ठिकाणी उपग्रह किती आहेत तर उपग्रह आहेत चौदा चौदा उपग्रह आहेत किती उपग्रह आहेत नेपुचनला चौदा उपग्रह आहेत आणि एक ऋतू आपल्याकडे आपल्या पृथ्वीवरती एक ऋतू आपला ऋतू असतो ना तीन ऋतू महत्वाची ना उन्हाळा पावसाळा हिवाळा तर तसा एक ऋतू याच्यामध्ये एक्केचाळीस वर्षाचा असतो आपल्याकडे चार महिन्याचा असतो या नेपुचनवरती किती वर्षाचा असतो एक्केचाळीस वर्षाचा असतो आणि प्रत्येक देश हा ट्राय करत असतात बुधवर काय भेटतंय का शुक्रवार काय भेटतय का मंगळवार काय भेटत का गुरुवार काय भेटतंय का शनिवार काय भेटतयत का युरेशियन नेपुचन प्रत्येक ग्रहावरती ट्राय मारत असतात काय भेटतंय का आपल्याला त्यासाठीच हे चालू असतात मोहिमा वगैरे ओके महत्वाचा एक नववा ग्रह होता पहिले फ्लुटो नावाचा आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण नववा ग्रह होता मी काय म्हटलं होता काय नावाचा फ्लुटो नावाचा तर अमेरिकेचे सं शास्त्र खगोल शास्त्रज्ञ यांनी याचा एकोणविशे तीस मध्ये शोध लावला होता कधी लावला होता एकोणीसशे तीस मध्ये एकोणीसशे तीस मध्ये प्लुटोचा शोध लावला होता परंतु ऑगस्ट दोन हजार सहा मध्ये प्लुटो कुबेर ग्रह म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आल्याने म्हणजे काय झालं प्लुटो हा एक कुबेर ग्रह आहे किंवा एक प्रॉपर ग्रह आहे याची मान्यता कधी काढण्यात आली तर याची मान्यता दोन हजार सहा मध्ये काढण्यात आली दोन हजार सहा मध्ये प्लुटोची मान्यता काढण्यात आली आणि त्याचं एक प्लूटो परिभ्रमण जे असतात प्लुटोच परिभ्रमण हे नियम बाह्य नियमात बसत नाही नियमाच्या बाहेर म्हणून याची ग्रहाची मान्यता लोकांनी काढून घेतली यांना ग्रह म्हणून मान्यता देणारे कोण आपणच आणि मान्यता काढून घेणारे कोण आपणच एकोणीसशे तीस मध्ये प्लुटोचा शोध लावला एक दोन हजार सहा मध्ये ग्रह नाही म्हणून डिक्लेअर झाला म्हणून आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारला जातो की प्लूटोचा शोध कधी लागला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि नववा ग्रह कोणता होता की ज्याचं मान्यता काढून घेण्यात आली हा एक प्रश्न असू शकतो तो म्हणजे प्लुटो ठीक आहे आणि जर प्लुटोचा विचार केला तर याला आठ ग्रह आहेत तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आज लेक्चर इम्पॉर्टंट झाला होता थोडा डीपमध्ये गेलो आपण पण काय करणार शंभर पैकी शंभर मार्क पाहिजे ना भावड्या मग डीपमध्ये जर घुसायलाच पाहिजे डीपमध्ये नाही घुसलो तर शंभर पैकी शंभर मार्क थोडी मिळणार आहे भेटतील सत्तर ऐंशी जा घेऊन काहीच होत नाही त्याच्याने ओके असो तर अशा पद्धतीने आज आजचं लेक्चर आपण या ठिकाणी स्टॉप करूया आणि बघा मित्रांनो जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल आणि जर तुम्हाला पोलीस भरतीला पैकीच्या पैकी मार्क घ्या द्यायचं असेल तर आजच आज आत्ताच आमचा ऑनलाईन क्लासेस जॉईन करून घ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डीपमध्ये शिकवणार आहे सर्व विषय गणित बुद्धिमत्ता मराठी जी एस जी के इतिहास भूगोल सगळं तयारीच आपण अशी करणार आहे की पोलीस भरतीची डायरेक्ट नव्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क भेटलेच पाहिजे फक्त तुम्ही अभ्यास करत राहा जेवढं शिकवतोय तेवढं लक्षात ठेवा नोट्स बनवा त्याची आणि त्या पद्धतीने तयारी करा शंभर टक्के बघा तुम्हाला नव्याण्णव पेक्षा पण सुद्धा मार्क भेटू शकतात पेक्षा पण जास्त भेटू शकतात ओके हिंद